नमस्कार मित्रांनो, मी केतन केतन प्रवास केतनच्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो तुमचं संध्याकाळचं स्वागत करतो. वर्षानुवर्ष ज्या बाप्पाची आपण आज वाट बघत असतो त्या बाप्पाचा आगमन होऊन आज विसर्जनचा सोहळा. दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन तुम्ही बघितलं असेल, खूप एन्जॉय केला आम्ही त्याच्यामध्ये आणि तुम्ही देखील खूप चांगला सपोर्ट केला. आज आपल्या लाडक्या बाप्पाचं गौरी गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा आहे. सो विसर्जनला काय मजा येईल कारण का सर्वजण आज निळ्या टी शर्ट वरती असते आणि माझी पूर्ण फॅमिली आज विसर्जनाला जाणार आहे. तर बाप्पाची आपण शेवटची आरती वगैरे करून मग डायरेक्ट आपण बाप्पाला तीन ठिकाणी असं ठेवलं जातं, नंतर घराभोवती एक राऊंड मारून मग बाप्पाचा विसर्जनाला सोहळा चालू होईल. यावेळी आम्ही हरिपाठ वगैरे म्हणजे गजर वगैरे बोलत जाऊ, मजा मस्ती करत जाऊ. सो बघा विसर्जनला काय मजा करता येते. आणि बाप्पाला हेच मागणं करेन की आमच्या घरी आपल्या फॅमिलीमध्ये जेवढे सबस्क्राईब वाढतील आणि जेवढे लाईक्स येतील त्या सर्व आपल्या पूर्ण युट्यूबर फॅमिलीला सर्वांना आनंदी खुश ठेव आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला देखील खुश ठेव आणि असंच माझं चॅनल लवकरात लवकर जास्त मॉनिटाइज हो हीच गणपती बाप्पाला प्रार्थना करतो. आणि बाप्पाला बोलेन की पुढच्या वर्षी बाप्पा लवकर आहे. गणपती बाप्पा मोरिया. आज भरलेला मंडप आपला गणपती बाप्पाचा खाली झालेला आहे, मोकळा झालेला आहे. ज्या बाप्पाची आपण वर्षानुवर्ष वाट बघतो त्या बाप्पाचा आता विसर्जन सोहळा चालू झालेला आहे. ही आपल्या बाप्पाची मूर्ती आहे. बाप्पा आता सर्व विघ्न घेऊन सर्व जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सर्व घेऊन आता बाप्पा आपल्या गावाला निघालेले आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि आपले गणपती बाप्पा निघालेले आहेत मित्रांनो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी गणपती चालले चैन पडे ना हे गणपती बाप्पा मंगल. बघा मित्रांनो आज देखील खूप पाऊस झरलेला आहे आणि या हिरवागार निसर्गामध्ये आणि धुकं वगैरे बघा किती पडले. त्याच्यातच आपल्या बाप्पाचा विसर्जन सोहळा चालू झालेला आहे आणि साई नेहाळी गणपती घेतलेला आहे. खाली जाऊन बहीण घेणार आहे आणि आपले बाकीचे सर्व इथेच सांगणार आहेत आणि आपणच जाणार आहोत पुढे. सो घोषणा करत आता जाऊया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी गणपती चालले चैन पडे ना. एक दोन तीन चार. एक दोन तीन चार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एक दोन तीन चार. पुढची डाग उतरून मित्रांनो डागेवरती बनलेली यासाठी दिला नव्हता गणपती कारण का डाग खरंच खूप रिस्की आहे त्याच्यामुळे साईने घेतला होता गणपती आणि डाग दाखवताना आले आणि आता बहिणीने गणपती घेतलेला आहे. गावाला आम्हाला गणपतीचा जय जयकार. मोर्या मोर्या मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी लाडू मोदक. अरे एक दोन तीन चार. एक दोन तीन चार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती चालले आणि अशा प्रकारे ढोवाच्या इथे आम्ही पोचलेलो गणपती बाप्पाच्या. सो बाकीचे गावकरी पण इथे आलेले आहे. सर्वांची गर्दी इथे जमा आहे आणि गणपतीच्या ढोवामध्ये दरवर्षी प्रमाणे एक दीड दिवसाच्या गणपतीमध्ये म्हटलं खूप गर्दी होती ती आता देखील गर्दी आहे आणि लगेच आरती वगैरे करून आपण
बाप्पाचं विसर्जन करून घरी निघू आणि सर्व गावकरी आपले जमा झालेले तिकडे आणि बाप्पाची मूर्ती आणि आता शेवटची आरती चालू होईल बाप्पांची आणि हा आपला कोकणवासी जो मुंबईकडून झाडून आलेला असतो आपल्या गणपती उत्सवासाठी सो चला बाप्पाची एक आरती करूया. बाप्पाची सर्व तयारी चालू आहे इकडे आरती वगैरेची आणि बाप्पाला जाता जाता एक शिजोरी दिली जाते दहीभाताची ती पण आपण घेऊन आलो आहे. मग तरी नैवेद्य वगैरे दाखवून आपण बाप्पाचं विसर्जन सोहळा करूया. सो चला परी गणपती बाप्पा लास्ते आमची परी आणि बाप्पाच्या आरतीला सुरुवात झालेली आहे. ही बाप्पाची आपली शेवटची आरती असणार आहे. गावाला आम्हाला गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा बोर्या बोर्या लवकर या गावाला आम्हाला बोर्या बोर्या बोर्या. Hey, 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 hey
मारले एक वीडियो आली आहे. चपली से जाऊ नको खाली सोडायचं खाली नेऊन सोडायचं दिवाने इकडे पाहिजे वरती काय अरे ती माझी पोरी येते काय बघ बाहेर कडक झाला तो चल
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, अशा प्रकारे आपला लाडक्या गणरायाचं, आपल्या कदम घराण्याच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे. तो व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आता आपण उद्याचा दिवस डेकोरेशन सोडण्यामध्ये आणि परवा आपण मुंबईला निघू सोमवारी. सो खूप धमाल आली गणपती महोत्सवामध्ये आणि 5 दिवस खूप आनंदाचे गेले. पुढच्या वर्षी बाप्पाची त्याच आतुरतेने त्याच जल्लोषाने आम्ही वाट बघू आणि पुढच्या वेळी अजून काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करू. व्हिडिओ इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम, गणपती बाप्पा.